बालमित्रांनो आपण सुट्टीच्या दिवशी खेळतो की नाही बरोबर आणि फिरायला देखील जातो मग असाच यश आणि रमा आईबाबांसोबत मोतीला देखील फिरायला घेऊन गेलेत आणि फिरायला गेल्यावर मात्र त्यांनी खूप गंमत जम्मत केलीये त्यांनी काय गंमत जम्मत केलीये तिथं गेल्यानंतर काय खाल्लंय काय केलंय हे आपल्याला अभ्यासायचंय गाणं म्हणायला आवडतं की नाही मग असंच एक सुंदर गाणं आपण म्हणणार आहोत आणि त्यातून वेगवेगळे आकार देखील आपण शोधणार आहोत काय मग करायची सुरुवात चला तर नीट ऐका आणि चालीवर म्हणा रविवारी सगळे शेतावर गेले फिरायला फिरताना सांगितले होते भाजी गोळा करायला भाजी गोळा करायला गाजरे आणले मोत्याने उकरून माऊ माती टोके त्यांची शंकू सारखी हिरवी पाने भरती पहा या मोत्याने मऊ मऊ माती उकरून अगदी लाल गाजरे त्याने आणली ज्याला हिरवी पाने होती आणि या गाजराचा आकार पहा बर कसा आहे शंकू सारखा आपण इथे हे शंकू नाव आहे आणि शंकूचा आकार असा आहे कि नाही गाजर अशा आकाराचं छान पुढे पाहूया यशने आणली वांगीनी टोमॅटो लाल आंबट टोमॅटो छान गोलपण वांगे जरा लांबट टोमॅटो छान गोलपण वांगे जरा लांबट पहा यशने काय आणलं वांगीनी टोमॅटो पण टोमॅटो छान गोल होता पण वांग कसं होत तर लांबट होतं वेली भरून का रमाने तोडून आणल्या काकड्या काही दंड गोल पण काही कमरेत वाकड्या काही दंड गोल पण काही कमरेत वाकड्या रमाने काय आणल्या तोडून तर काकड्या आणल्या आणि काकड्या कश्या होत्या दंडगोल पण काही काही जरा कमरेमध्ये वाकड्याच होतात आपण पण खातो की नाही नेहमी काकड्या तर त्याचा देखील तुम्ही आकार शोधायचा आहे काही दंडगोल असतात अशा आकाराच्या तर काही वाकड्या असतात झाडावर चढून चिंचा आणल्या तोडून खुशीत परतली मनी तिला सापडला लसून खुशीत परतली मनी तिला सापडला लसून पहा यश आणि रमा यांचे मित्र कोण मोती मग यांना देखील घेऊन मज्जेशीर सुट्टी घालवण्यासाठी हे शेतामध्ये फिरायला गेलेत आणि मग या गंपूने पहा या गंपू माकडाने या दोस्ताने काय आणल्या तर चिंचा आणल्या पहा आणि मनीमाऊ एकदम खुशीत परत आली तर का बर तर तिला काय सापडला हा लसून सापडला पहा आणि मग सगळ्या शेवटी काय गंमत झाली ऐकूयात बाबान्ने केली भाजी आईने केल्या भाकरी झाडा खाली जीवताना मजा आली भारी झाडा खाली जीवताना मजा आली भारी पहा य श्रम गंपू माकड मनी मोत्या यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सगळो साहित्य जमा केलं आणि मग बरोबर बाबांनी भाजी केली आणि आई आईनी भाकरी केल्या आणि सगळ्यांनी मिळून अगदी छान जेवण चविष्ट बर का शाबाश अगदी अशाच आवाजामध्ये आपण हे गीत म्हणणार आहोत काय मग आवडलं की नाही गीत